भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जाहीर झालेला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षणमुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या 80व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळ्यात या पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली. मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र त्यांचं नाव नसण्याच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधलाय. आव्हाड यांनी ट्विटरवरून केलेल्या एका पोस्टरमध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबियांनी टाळलं. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असं आव्हाड यांनी म्हटलंय. याला निलेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. पुरस्कार समारंभासाठी मुख्यमंत्र्याला आमंत्रण नव्हतं, प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम होता म्हणून अप्रतिष्ठित माणसाला कार्यक्रमाला आमंत्रण देऊन कार्यक्रमाची उंची खाली आणायची नव्हती. कारणे अनेक आहेत, पण टोमणेबाज माणूस कार्यक्रमाला नको, असं निलेश राणे यांनी म्हटलंय. आता यावर आव्हाड काय प्रतिउत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.